श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे देव उठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे त्यासोबतच आपण गायीच्या शरीरावरती एका अंगाला स्पर्श करायचा आहे जेवढा आपण या अंगाला जास्त स्पर्श करू तेवढी आपली प्रगती होते मुलांना जर त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे दूर होण्याससुद्धा गायीच्या या अंगाला स्पर्श करण्याने मदत होते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य आहे तर असे मानले आहे ज्या घरी गायीची रोज पूजा केली जाते तर त्या घरी तेहतीस कोटी देवांची रोज पूजा होत असते आणि तेहतीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होत असते त्याप्रमाणेच गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो गायीच्या वरच्या पाठीच्या भागात सूर्यकेतू नाडी असते आणि जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्यक्षार निर्माण करते आणि हेच सुवर्णक्षार हे गायीच्या दुधामध्ये उतरतात त्यामुळे गाईच्या दुधाला अमृता समान मानले जाते आणि त्यामुळेच बघा गाईचं जे दूध आहे तर ते नॉर्मल पिवळसर दिसत असतं आणि शास्त्रानुसार जो कोणी नित्यनेमाने गायीचे पूजन करतो तर त्याच्यावर सुद्धा तेहत्तीस कोटी देवदेवतांची कृपा जी आहे तर ती राहते त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळत असतो जी व्यक्ती मनोभावे गायीची सेवा करते त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट नष्ट होत असतात गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे ती व्यक्तीच्या मनातील भावना समजून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करते ऋग्वेदाने गायीला अग्न्या म्हटले आहे गाय ही अद्वितीय आहे तर असे यजुर्वेद सुद्धा सांगतो तर अथर्व वेदात सुद्धा गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे भगवान भोलेनाथांचे वाहन हे नंदी आहे तर हे आपल्याला माहीत आहे आणि हा दक्षिण भारतातील अंगोल जातीचा जो बैल होता त्यामुळे गायीला एवढे महत्व आहे की पौराणिक मान्यतेनुसार आणि आख्यायिकानुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे गाय ही वेदमयी आहे भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान हे गोचरणातून मिळाले होते आता देवउटणी एकादशी जी आहे तर ही एकादशी आहे तसेच ती गुरुवारी आली आहे आणि त्यामुळे आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ही आपल्याला खायला घालायची आहे ज्याप्रमाणे आपण कुत्र्याला जलतत्वाचे प्रतीक मानतो कावळ्याला वायुतत्वाचे प्रतीक मानतो त्याप्रमाणेच सर्व देवदेवतांना तत्वाचे प्रतीक मानले जाते आणि गायी जी आहे तर ही सुद्धा तत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला गायीला एक वस्तू खायला घालून गायीच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श हा एकादशीच्या दिवशी करायचा आहे तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असतील आर्थिक अडचणी असतील किंवा मुलांशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील मुले ऐकत नसतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्हाला गायीला एक वस्तू जी आहे तर ती खायला घालायची आहे यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा विष्णूंची तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विधिवत पूजा करा औरजून विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा आणि यानंतर तुमच्या घराजवळ गायी असेल किंवा तुमच्याकडे स्वतःकडे गायी असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन गायीला एक वस्तू ही आपल्याला खायला घालायची आहे तर कोणतीही वस्तू असणार आहे आणि यामुळे काय होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत म्हणजे मनासारखे मार्क्स मिळत नाहीत तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर गाईला एकादशीच्या दिवशी हिरवा चारा खायला घालायचा आहे हिरवा चारा गाईला खाऊ घातल्यामुळे बुध ग्रह जो आहे तर या बुध ग्रहाची स्थिती सुधारते आणि बुध ग्रह जो आहे तर तो शिक्षणाशी संबंधित असतो त्या प्रकारेच आपण गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून सुटका होऊन मुक्ती मिळते शास्त्रामध्ये गोदान म्हणजे गाईचे दान करणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे त्याप्रमाणेच ब्राह्मणास किंवा गरिबास गाय सुद्धा जर आपण केली तर याचेसुद्धा आपल्याला पुण्यफळ हे मिळत असते त्याप्रमाणेच लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी म्हणजे लहान मुलं जर खूप हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या हातून गायीला आपल्याला हिरवा चारा त्याप्रमाणेच गुळपोळी तर ही खायला द्यायची आहे नक्कीच लहान मुलांचा जो हट्टीपणा आहे तर तो कमी होतो आपल्याला जर काही आर्थिक समस्या असतील किंवा आपल्या घरामध्ये वादविवाद कलह होत असतील तर अजून एक वस्तू आहे जी तुम्ही गाईला खाऊ घालू शकता यासाठी काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे त्याप्रमाणे गाईला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला एक चपाती तयार करायची आहे छोटीशी चपाती बनवा तिला तूप लावायचं आहे शक्य नसेल तूप लावणे तर तुम्ही तेल लावू शकता परंतु शक्य असेल तर तुम्हाला आवजून तूप लावायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक चमचाभर हरभऱ्याची भिजवलेली डाळ जी डाळ आपण एक ते दोन तास अगोदर भिजवून ठेवायची आहे तर हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि त्यावर ते एक गुळाचा खडा तर असा नैवेद्य आपल्याला तयार करायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर हा नैवेद्य आपल्याला त्या गाईला खायला घालायचा आहे त्याप्रमाणेच गाईला आपण निरंजनाने ओवाळू ओवाळूसुद्धा शकतो गायीच्या पाया पडायचा आहे आणि त्याप्रमाणेच गाईला नमस्कार केल्यानंतर आपली जी काही प्रार्थना आहे आपला आपली जी काही समस्या आहे तर ही सांगायची आहे आणि तेहतीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला मागायचे आहेत नक्कीच तुम्हाला विष्णू आशीर्वाद देतीलच गोमाता सुद्धा आशीर्वाद देईल आणि जेव्हा गोमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तेव्हा आपल्याला तेत्तीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद तर हे सुद्धा आपोआप मिळणार आहेत त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी गायीच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे तर काय करायचं आहे गायीच्या शरीरावरती जो उंचवटा असतो वरच्या बाजूला जो उंचवटा असतो तर या ठिकाणी जी सूर्यकेतून नाडी आहे तर तीसुद्धा असते तर आपल्याला जेवढे जमेल तर तेवढा हात या उंचवट्यावरून फिरवायचा आहे तुम्हाला जर दररोज शक्य असेल तुमच्या घरी जर गाय असेल शेजारी असेल तर तुम्ही दररोज या उंचवट्यावरून हात फिरवला तर तुमच्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात आर्थिक परिस्थिती सुधारते आणि दारिद्र्य निघून जाते घरात जर सततच आजार पण असेल तर त्याचा नाश होतो त्याप्रमाणेच तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही गाईला नैवेद्य देणार आहात त्यावेळेला तुमचा उजवा हात जो आहे तर तो तुम्हाला गाईसमोर धरायचा आहे हे करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे असं म्हणतात की गाईनं जर आपला हात चाटला गाईने जर तिची जीभ ही आपल्या हातावरून फिरवली तर आपलं जे दुर्भाग्य आहे तर हे दुर्भाग्य पुसलं जातं आणि आपलं जे सौभाग्य आहे तर आपलं सौभाग्य वाढीस लागतं अशा प्रकारे आपल्या हातावरून गायीने जर जीभ फिरवली त्याप्रमाणेच आपण आपला हात जो आहे तर तो गायीच्या उंचवट्यावरून जर फिरवला तर आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते आपली प्रगती जी आहे तर ती कोणीही रोखू शकत नाही त्याप्रमाणेच तुम्हाला जर काही अडचणी असतील आयुष्यामध्ये खूप कामे रकडलेली असतील किंवा तुम्हाला हवी तशी तुमची कामे होत नाहीत व्यवसायामध्ये तुम्हाला भरभराट होत नाही फायदा होत नाही अशा काही अडचणी असतील किंवा तुम्हाला वैयक्तिक काही अडचणी असतील नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असेल नात्यामध्ये ताणतणाव निर्माण झालेले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे गाईला तुम्हाला ही पोळी खायला द्यायची आहे बघा तुम्ही फक्त चपात्याने त्यावरती गुळाचा खडा एवढा जरी नैवेद्य दिला तरीही चालेल आणि त्यासोबत हरभऱ्याची भिजवलेली डाळ दिली तरीसुद्धा चालेल आणि हे सुद्धा शक्य नाही तर मुठभर हिरवा चारा हा गायीला खायला द्यायचा आहे आणि गायीला खायला दिल्यानंतर आपल्याला तिच्या कानामध्ये तुमची जी काही इच्छा आहे तर ही इच्छा सांगायची आहे गायीचे जर आपण नित्यपूजन केले तर आपली आर्थिक स्थिती सुधारते माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते आपल्या दारामध्ये जर कधीही गाय आली तर तिला तुम्ही थोडं काहीतरी हे खायला द्यायलाच पाहिजे आणि खायला देणे काही कारणाने शक्य झाले नाही तर निदान तिला पाणी तरी पाजायचं आहे यामुळे आपल्यावर जी काही संकटे असतात तर ही संकटे कमी होतात त्याप्रमाणेच आपली पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते कारण पितृदोष असा दोष आहे की यामुळे आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही त्याप्रमाणे आपण जर गोमातेची सेवा केली तर आपल्याला पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते तर अशा प्रकारे आपल्याला एकादशीच्या दिवशी गाईला ही जी वस्तू आहे तर ही खायला द्यायची आहे आणि त्याप्रमाणेच गायीच्या या अंगाला आपल्याला स्पर्श हा सुद्धा करायचा आहे ज्यामुळे आपल्याला गोमातेचे आशीर्वाद मिळतील आणि आपल्या आयुष्यातील जे काही प्रश्न आहेत तर ते मार्गी लागतील